भाजपच्या वतीने आयुक्त इकबाल सिंह चहल यांची भेट घेऊन मुंबई महानगरपालिकेतील कार्यालय पुन्हा करण्याची विनंती यावेळी करण्यात आली आहे मुंबई महानगरपालिकेत शिंदे गट आणि ठाकरे गटात कार्यालयातील वादानंतर झालेल्या राडानंतर महापालिका प्रशासनाने महापालिकेतील सर्व राजकीय पक्षांचे कार्यालय बंद केलं होतं पालिकेने कार्यालय बंद करण्यापूर्वी माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी पालिका आयुक्त यांना फोन करून शिवसेनेचे कार्यालय बंद केलं असल्यानं सर्वच कार्यालय बंद करा असं म्हटलेलं होतं आज भाजपच्या वतीने आयुक्त इकबाल सिंह चहल यांची भेट घेऊन त्यांना पुन्हा कार्यालय सुरू करण्याची विनंती केलेली आहे अशी माहिती भाजपचे महापालिका गटनेते संजय शिरसाट यांनी आयुक्तांच्या भेटीनंतर दिली आयुक्तांनी असं सांगितलं की जो काही प्रसंग झाला त्याच्यानंतर माझे महापौर किशोरदई पेडणेकर यांनीच आयुक्तांना फोन करून असं सांगितलं की सगळी ऑफिसेस बंद करा आणि आयुक्तांच्या या निर्णयानंतर त्यांनी आयुक्तांना धन्यवाद म्हणून एक मेसेजसुद्धा पाठवला या सगळ्या पार्श्वभूमीवर आम्ही आयुक्तांना अशी विनंती केली की मुंबई महानगरपालिकेत आता बॉडी नसल्यामुळे नगरसेवक नसल्यामुळे अनेक नगरसेवक हे मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयात येतात त्या ठिकाणी सगळ्यांना भेटतात आणि स्वतःच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करत असतात आमची विनंती अशी आहे की या सगळ्या समस्या सोडवण्यासाठी आणि त्याचबरोबर मुंबई महानगरपालिकेच्या इतर सगळ्या सुविधा आणि कारभारांची माहिती घेण्यासाठी सगळे माजी नगरसेवक किंवा नगरसेवकांना भेटायला येणारे मुंबईकर यांच्यासाठी ही कार्यालयं आपण पूर्ववत सुरू करावीत अशा प्रकारची विनंती ही भारतीय जनता पक्षाच्या वतीने आम्ही त्या ठिकाणी के आयुक्तांना केली आयुक्तांनी आम्हाला सांगितलं की मी या विषयाकडे गांभीर्याने बघतो आणि लवकरात लवकर निर्णय घेतो अशा प्रकारचं आश्वासन हे आयुक्तांनी आम्हाला दिलेलं आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी मुंबई